नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपतींचा आशीर्वाद. आता चला गड किल्ले विकूया हातोहात. अशा तऱ्हेची परिस्थिती या ठिकाणी आहे. केवळ शिवछत्रपतींचा राजकारणासाठी उपयोग या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेला आहे निश्चितपणे सांगता येईल. एकंदरच वर्षानुवर्षाची ही असूया जी आहे शिवछत्रपतींबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल आणि मराठा साम्राज्याच्या पराक्रमाबद्दल ही वेळोवेळी दिसून आलेली आहे. त्यामध्ये सावरकरांनी केलेली टीका असू दे शिवाजी महाराजांबद्दल, किंवा संभाजी महाराजांना गोळवळकरांनी बतफैली म्हटलेलं असू दे, किंवा दादोजी कोंडेवांसारखं पात्र त्या ठिकाणी इतिहासामध्ये जाणीवपूर्वक कारस्थानानं घुसवण्याचा प्रयत्न असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या असूयेचं त्या ठिकाणी रूप घेत आहेत. शनिवार वाडा निश्चितपणे या लिस्ट मध्ये कधी येणार नाही. आणि दुसरीकडे सालेर सारखा किल्ला असेल, घोडबंदर सारखा किल्ला असेल, सालेर तर हे सोनेरी पान आहे मराठा साम्राज्याचं आणि शिवछत्रपतींच्या एकंदर पराक्रमाचं. ते देखील या ठिकाणी विकण्यासाठी मागे पुढे राहिले नाहीत. MTDC रिसॉर्ट काश्मीरमध्ये करण्याकरता यांच्याकडे पैसे आहेत, परंतु महाराष्ट्राची अस्मिता त्याचं संरक्षण करण्याकरता या महाराष्ट्राच्या पराक्रमाचं, इतिहासाचं, मराठा साम्राज्याचं, शिवछत्रपतींच्या इतिहासाचं संरक्षण करण्याकरता यांच्याकडे पैसे नाहीत. हे दुर्दैवाचं आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.